इंस्पिरेशन मोटिवेशन प्रमुख अतिथि उप मुख्यमंत्री तथा गृह मंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर यांचं. संदीप पाटील सरांना मी पुन्हा विनंती करेल की त्यांनी माननीय श्री धर्मराव बाबा आत्राम सर यांचं स्वागत करावं. दादा पोलीस अधीक्षक माननीय श्री निलोत्पल सरांना विनंती करेल. त्यांनी आपल्या गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार माननीय श्री अशोक नेते साहेबांचं इथं स्वागत करायचं आहे. थँक्यू सो मच सर. मी पुन्हा एकदा माननीय श्री निलोत्पल सरांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी माननीय श्री देवराव होळी सरांचं स्वागत करावं. आपल्या गडचिरोली विधानसभेचे आमदार माननीय श्री देवराव होळी सर. एसपी साहेबांना परत विनंती करेल की त्यांनी माननीय श्री कृष्णा गजबे साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे. माननीय श्री कृष्णा गजबे साहेब आमदार आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र. यासोबतच मी अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री कुमार चिंता साहेबांना विनंती करेल. त्यांनी माननीय श्री सतीश पाटील साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे. श्री कुमार चिंता सरांना मी परत एकदा रिक्वेस्ट करेल की त्यांनी माननीय श्री संजय मीना सरांचं स्वागत करावं. थँक्यू सो मच. यासोबतच या भव्य दिव्य कार्यक्रमाला ज्यांनी सपोर्ट केला असे आपले प्रायोजक मी त्यांना आता विनंती करेल एक एक करून. त्यांनी वरती यायचे आणि मान्यवरांना विनंती करेल त्यांचा सत्कार इथे करायचा आहे. सगळ्यात पहिले मी विनंती करतो श्री आकाश अग्रवाल सरांना मायाश्री अॅग्रो इंडिया चे रिप्रेझेंटेटिव्ह. त्यांनी मंचावरती यायचे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मी प्रमुख अतिथी आणि मान्यवरांना विनंती करेल त्यांनी यांचा सत्कार करायचा आहे. यासोबतच मी विनंती करेल श्री प्रभाकरण सर यांना लाईट्स मेटल यांच्याकडून. त्यांनी मंचावरती उपस्थित राहायचंय आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. श्री प्रभाकरण लाईट्स मेटल. यानंतर मी विनंती करेल डायरेक्टर सोलारिस नागपूर सोलारिस यांनी स्टेजवर यावं. यासोबतच मी विनंती करेल अजयदीप कन्स्ट्रक्शनचे श्री महेश चंद्र साधनकर यांना. त्यांनी मंचावरती उपस्थित राहायचंय आपला सत्कार इथे स्वीकारायचा आहे. त्यानंतर श्री रतन धापोरकर यांनी मंचावरती उपस्थित राहायचंय. भारतीय स्टेट बँक शाखा गडचिरोलीचे मॅनेजर. सोबतच मी जिल्हा नागरी सहकारी बँक चे अध्यक्ष श्री प्रकाश कोरेड्डीवार यांना विनंती करतोय. जोरदार टाळ असायला पाहिजे. सोबतच सुरजागड इस्पातचे श्री वेदांत जोशी यांना विनंती करतोय. त्यांनी मंचावरती उपस्थित राहायचंय. सोबतच श्री हितेश जुमा नाके कल्पना हॉस्पिटलचे रिप्रेझेंटेटिव्ह. श्री पुरुषोत्तम डेगाने विशाल राईस मिल यांना विनंती करतो. त्यांनी मंचावरती उपस्थित राहायचंय. सोबतच मी आश्रय आस्था चे श्री अमित कुकरेच्या सरांना विनंती करतोय. त्यांनी मंचावरती उपस्थित राहायचंय आणि मान्यवरांना विनंती करेल. त्यांनी
सत्कार इथे करायचा आहे. ओके श्री राकेश वल्लरवार सोबत श्री अनिल मुंडले एलआयसीचे मॅनेजर त्यांना त्यांना विनंती करेल. यानंतर श्री अरुण निंबाळकर गुरुपक्षाने कन्स्ट्रक्शन, श्री प्रणय खुणे डोंगरवार प्लांट आणि लक्ष्मी राईस मिलचे श्री विशुलालजी काबरा यांना विनंती करेल. त्यांनी मंचावरती उपस्थित राहायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सोबतच मी श्री सचिन खोब्रागडे सचिव किसनराव खोब्रागडे सोसायटी आरमोरी यांना विनंती करेल. आणि यस मी विनंती करेल आपल्या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर प्रचिती मीडियाचे ओनर सचिन भुगे साहेबांना विनंती करेल. त्यांनी मंचावरती उपस्थित राहून आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यासोबतच मी आता प्राइस डिस्ट्रीब्युशन कडे आता मी वळेल. बक्षीस वितरण सोहळा 3 किलोमीटरच्या मॅरेथॉन मध्ये महिला गट सगळ्यात पहिले आपण त्यांना बक्षीस वितरण करणार आहोत. ज्यात तिसरा क्रमांक आलेला आहे ज्योती रायलू कोवासे यांचा. जोरदार असलं पाहिजे ज्योती रायलू कोवासे यांच्यासाठी. सोबतच रंजू दुर्वा त्यांचा दुसरा नंबर आलेला आहे आणि विनर आहेत अर्चना आड पट्टामी. तिघांनी स्टेजवरती यायचंय. जोरदार डान्स झाला पाहिजे तिघांसाठी. मी मान्यवरांना विनंती करेल त्यांनी बक्षीस त्यांचं वितरण करायचं आहे. ज्योती रायलू कोवासे तिसरा नंबर ज्यांना मिळते 5,000 रुपयांचं रोख बक्षीस एक ट्रॉफी आणि मेडल. जोरदार डान्स झाला पाहिजे. दुसरा नंबर आलेला आहे रंजू दुर्वा ज्यांना मिळतोय 7,000 रुपयांचं रोख पारितोषिक ट्रॉफी आणि मेडल. पट्टामी जोरदार डान्स झाला पाहिजे. एक ग्रुप फोटो इथे होते. विनरला मिळतोय 11,000 रुपयांचा रोख पारितोषिक ट्रॉफी आणि मेडल. खूप खूप धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी विनरला विनंती करेन त्यांनी. यासोबतच 3 किलोमीटर पुरुष गट 3 नावं मी घेतोय. त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचंय. तिसरा क्रमांक आलेला आहे कपिल कुंभरे याचा. दुसरा क्रमांक आहे गणेश दैताम आणि पहिला क्रमांक आहे यश राजू पांडेकर गडचिरोली. कपिल कुंभरे कुरखेडा, गणेश मेहताब कुरखेडा आणि विनर यश राजू पांडेकर गडचिरोली. हे मान्यवरांना विनंती करेल त्यांनी विजेत्यांना बक्षीस वितरण करायचंय. तिसरा क्रमांक कपिल कुंभरे 5,000 रुपयांचं रोख बक्षीस ट्रॉफी आणि मेडल त्यांना दुसरं बक्षीस गणेश नैताम 7,000 रुपयांचं रोख पारितोषिक ट्रॉफी आणि मेडल. आणि विनर यश राजू भांडेकर 11,000 रुपयांचं रोख पारितोषिक. जोरदार डान्स झाला पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन्स. जोरदार. थँक्यू सो मच. यानंतर 5 किलोमीटर महिला गट मी नावं घेतो. त्यांनी पटकन वरती यायचंय. स्नेहल महादेव रोडे तिसरा क्रमांक आलेला आहे. दुसरा क्रमांक आलेला आहे अंकिता अनिल मडावी आणि पहिला क्रमांक आहे निकिता अनिल मडावी. दोघं बहिणी मान्यवरांना विनंती करेल त्यांनी बक्षीस वितरण करायचंय. तिसरा क्रमांक स्नेहल रोडे
8000 रुपयांचं रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. मी श्रीमती पूर्वा मॅम, श्रीमती अपूर्वा मॅम आणि श्रीमती दिव्या मॅम यांना विनंती करेल, त्यांनी विजेत्यांना बक्षीस वितरण करायचं आहे. दुसरा क्रमांक अंकिता अनिल मडावी अहेरी, 11000 रुपयांचा रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. आणि विनरला मिळते निकिता अनिल मडावी अहेरी, 15000 रुपयांचं रोख पारितोषिक. जोरदार डान्स झाला पाहिजे. दोघं बहिणी जे काही आज धावलेले आहे, एकीचा आहे पहिला क्रमांक, दुसरीचा दुसरा क्रमांक, खरंच एक इन्स्पिरेशन तुमच्या समोर आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप खूप धन्यवाद. यासोबतच 5 किलोमीटर पुरुष गट विनंती करतोय. तिसरा क्रमांक केतन अशोक कुमरे कुरखेडा, दुसरा क्रमांक आलेला आहे अक्षय अशोक पारधी कुरखेडा, आणि पहिला क्रमांक आलेला आहे सूरज साईनाथ बोटरे घोट. तिघांना विनंती करतोय, तिघांनी मंचावरती यायचंय. जोरदार डान्स झाला पाहिजे तिघांसाठी. मी मांडवरांना विनंती करेल, त्यांनी बक्षीस वितरण करायचंय. तिसरा क्रमांक केतन कुमरे, 8000 रुपये रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. दुसरा क्रमांक अक्षय पारधी, 11000 रुपयांचं रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. आणि विजेता आहे सूरज साईनाथ बोटरे, 15000 रुपयांचं रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. जोरदार डान्स झाला पाहिजे या तिघांसाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप धन्यवाद. यानंतर 10 किलोमीटर महिला गट मी नाव घेतोय. तिसरी विजेता अमिषा राजू घाटूरकर, दुसरा विजेता दीक्षा विलास चौके, पहिला विजेता दीक्षा देवाजी तिजारे. तिघांनी मंचावरती उपस्थित राहायचंय. तिसरा क्रमांक अमिषा घाटूरकर, 11000 रुपयांचं रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. दुसरा क्रमांक दीक्षा विलास चौके, 15000 रुपये रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. आणि विजेता दीक्षा तिजारे, 21000 रुपयांचं रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. जोरदार डान्स झाला पाहिजे तिघांसाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप खूप धन्यवाद. यानंतर 10 किलोमीटर पुरुष गट विनंती करतोय. अक्षय सुरेश देवतळे, विकी रमेश चलाक आणि संपतराव लच्चा इस्टामे या तिघांनी मंचावरती यायचंय. तिसरा क्रमांक आहे अक्षय सुरेश देवतळे, दुसरा क्रमांक विकी चलाक आणि पहिला क्रमांक संपतराव इस्टाम. मान्यवरांना विनंती करा, त्यांनी बक्षीस वितरण करायचं आहे. तिसऱ्या क्रमांकाला मिळतोय 11000 रुपयांचा रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. दुसऱ्या विजेत्याला मिळतोय 15000 रुपयांचा रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. आणि विजेत्याला मिळतोय 21000 रुपयांचा रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. जोरदार डान्स झाला पाहिजे सर्व विजेत्यांसाठी. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि खूप खूप धन्यवाद. यानंतर सर्वात अवघड पण तेवढी सोपी 21 किलोमीटर महिला गट मी विनंती करतोय. रोहिणी अनिल जुवारे यांनी मंचावरती यायचंय, सोबतच मनीषा कोतुवडे आणि प्रियांका लालसू ओकेसा यांनी मंचावरती यायचंय. तिसरा क्रमांक आलेला आहे रोहिणी अनिल जुवारे, ज्यांना मिळतोय 21000 रुपयांचं रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. मी मान्यवरांना विनंती करेल, त्यांनी बक्षीस वितरण करायचंय. दुसरा क्रमांक मनीषा वाडे, त्यांना मिळतं 31000 रुपयांचं रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. आणि पहिला क्रमांक 1 तास 22 मिनिटात ज्यांनी कम्प्लीट केलंय प्रियांका लालसू ओकेसा, ज्यांना मिळतोय 51000 रुपये, ट्रॉफी आणि मेडल.
Congratulations. अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. यासोबतच 21 किलोमीटर पुरुष गट विनंती करतोय रोशन पितांबर बोधकर, प्रकाश रमेश मिरी आणि नागेश्वर संजय रस्से यांनी मंचावरती यायचंय. ज्यात तिसरा क्रमांक आलेला आहे रोशन बोधकर यांचा, ज्यांनी 1 तास 9 मिनिटात कम्प्लीट केलेली आहे. दुसरा क्रमांक प्रकाश रमेश मिरी, पहिला क्रमांक नागेश्वर संजय रस्से. मान्यवरांना मी विनंती करेल त्यांनी बक्षीस वितरण करायचंय. तिसऱ्या क्रमांकाला जातोय 21,000 रुपयाचं रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. दुसऱ्या क्रमांकाला 31,000 रुपयांचं रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. आणि पहिला क्रमांक नागेश्वर रस्से, ज्यांनी 1 तास 4 मिनिटात ही मॅरेथॉन कम्प्लीट केली आहे, ज्यांना मिळतोय 51,000 रुपये रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि मेडल. जोरदार असलं पाहिजे गडचिरोली सर्व विजेत्यांसाठी. जितक्या उत्साहाने आपण सगळ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे, ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं. आणि सर, 3 किलोमीटरच्या रेसमध्ये पुरुष या गटामध्ये अक्षय तुनकरवार यांना मी विनंती करेल की त्यांनी स्टेजवर यावं आणि सर त्यांचा सत्कार करतील. स्त्री गटामध्ये कमल मंगेश दुर्वा मॅम, ज्येष्ठ नागरिकांच्या कॅटेगरीमध्ये यांनी ही रेस कम्प्लीट केलेली आहे. टिकाराम तुलसीराम मोरांडे सर, आणि इतकंच नाही तर 10 किलोमीटरची रेस सुद्धा कम्प्लीट केलेली आहे कर्नल विक्रम मेहता सरांनी, ज्यांचं वय 62 आहे. एकदा जोरदार टाळ्या. आणि परत एकदा सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे गडचिरोली. हे इन्स्पिरेशन, हे मोटिवेशन तुम्हाला सर्वांसाठी कामात येणार आहे. आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम जो आज इथे संपन्न होत आहे, खरंच एक वेगळ्या मेमरीज तुम्ही घरी घेऊन जाणार आहात, त्या जपून ठेवा. आणि पुढच्या वर्षी सुद्धा आपण याच एनर्जीने भेटणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांनी जी ज्या एनर्जीने ते धावलेले आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जे बाबा तुम्हाला दिसत आहेत जवळ 82 वर्षाचे ते आहे, 82 वर्षाचे 82, त्यांच्यासाठी स्पेशली जोरदार डान्सलं पाहिजे. वा वा वा. म्हणजे वय हे फक्त नंबरसाठी असतं, बोलण्यासाठी असतं, बाकी तुमच्या समोर एक इन्स्पिरेशन, एक एक्झाम्पल उभं आहे. थँक्यू सो मच, खूप खूप अभिनंदन. यानंतर गडचिरोली पोलीस दल आयोजित गडचिरोली महामॅरेथॉन 2024 पर्व दुसरे, एवढ्या हजारोच्या संख्येने तुम्ही आज सगळ्या बसून इथे उपस्थित आहात. हा कार्यक्रम इथे बक्षीस वितरण सोहळ्यात संपन्न झालेला आहे, पण या कार्यक्रमाचा जे मागच्या 4 दिवसापासून चालू होता त्याचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी विनंती करतोय उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री नितीन गणापुरे सर यांना. त्यांनी मंचावरती येऊन आभार प्रदर्शन करायचंय. आज दिनांक 2024 या ठिकाणी गडचिरोली महामॅरेथॉन आयोजित केली होती. अतिशय थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात गडचिरोली महामॅरेथॉन संपन्न झालेली आहे. या महामॅरेथॉनसाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, कोणीही जागेहून जायचं नाहीये. या ठिकाणी आपण आभार प्रदर्शन झाल्यानंतर राष्ट्रगीत घेणार आहोत आणि मोठ्या आवाजामध्ये राष्ट्रगीत करून नंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे, त्यामुळे कुणीही जागा सोडू नये. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अतिशय व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा 2 दिवस आपल्या गडचिरोली महामॅरेथॉनसाठी आणि कार्यक्रमासाठी दिले, त्याबद्दल गडचिरोली पोलीस दलातर्फे मी त्यांचे शतशः आभार मानतो. त्याचबरोबर माननीय श्री धर्मराव बाबा आत्राम साहेब, अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी देखील आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून गडचिरोलीकरांचा उत्साह वाढवला, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा गडचिरोली पोलीस दलातर्फे आभार मानतो. त्याचबरोबर
माननीय श्री अशोक नेते साहेब खासदार गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्र हे सुद्धा कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही सच्चे आभार. त्याचबरोबर माननीय श्री देवराव होळी साहेब आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांचेही सच्चे आभार. माननीय श्री कृष्णा गजबे साहेब आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र यांचेही खूप खूप आभार. माननीय श्री संदीप पाटील साहेब पोलीस महानिरीक्षक नक्षल विरोधी अभियान यांनी सुद्धा आवर्जून कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली, त्यांचेही खूप खूप आभार. माननीय श्री संजय मीना साहेब जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी सुद्धा महामॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करून खूप उत्साह वाढवला पार्टिसिपेंटचा, त्यांचेही खूप खूप आभार. माननीय श्री निलोत्पल साहेब पोलीस अधीक्षक गडचिरोली यांचेही सतत आभार मानतो. माननीय श्री आयुषी सिंह सीईओ जिल्हा परिषद गडचिरोली यांचेही खूप खूप आभार. माननीय श्री कुमार चिंता सर, माननीय श्री रमेश सर ॲडिशनल SP गडचिरोली यांचेही खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्यांच्या विना यशस्वी होऊ शकला नसता ते तुम्ही गडचिरोलीच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले सर्व पार्टिसिपंट यांचेही लाख लाख आभार मानून मी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं वरिष्ठांच्या परवानगीनं जाहीर करतो. त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस बँडवर राष्ट्रगीत होणार आहे, सर्वांनी राष्ट्रगीतसाठी सावधानमध्ये उभं राहायचंय. सावधान.